Our next problem is a body of weight 150 newton resting on a rough horizontal plane and can be just moved by a force of 50 newton applied horizontally. Find the coefficient of friction. Also find magnitude and direction of resultant reaction. Okay, from the above problem, what they asked to find the coefficient of friction, resultant reaction and angle of friction. There are the three terms. Okay, firstly write down what is given in the problem. They give the body weight, that is a W is equal to 150 newton. Okay, after that the applied force P is equal to 50 newton. And after that, okay, there is only two terms are given. Okay, here also ह्याच्यामध्ये पण बघा बाळांनो, फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनवरती ठेवलेल्या बॉडीवरती अप्लाय होतोय. त्यामुळे बघा, मी परत एकदा डायग्राम ड्रॉ करून घेतोय. अशी जर आपली हॉरिझॉन्टल प्लेन असेल, या हॉरिझॉन्टल प्लेनवरती आपण एक बॉडी प्लेस केलेली आहे. ॲज युजल बॉडीचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार, अपवर्ड डायरेक्शनला काय येणार, रिॲक्शन येणार. अप्लाइड फोर्स जो आहे तो ह्या डायरेक्शनला येणार. ओके, आणि फ्रिक्शन फोर्स जो आहे तो अपोजिट डायरेक्शनला. दिस इज युअर फ्रिक्शन फोर्स, दिस इज अप्लाइड फोर्स पी. त्यानंतर ही काय झाली, रिॲक्शन झाली, आणि हे काय झालं, डब्ल्यू झालं. ओके, आता त्यांनी काय काय विचारलंय बघा. फाइंड काय काय करायचं आहे, फाइंड आपल्याला म्यू एक फाइंड करायचं आहे पहिला. दुसरा पॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे रिझल्टंट रिॲक्शन, यस. आणि तिसरा पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो म्हणजे फाय, दॅट इज अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, आता बाळांनो आपल्याला माहिती आहे रिझल्टंट रिॲक्शन इथं कुठंतरी असते. ओके, थेरीमध्ये आपण शिकलेलो आहोत. दिस इज युअर रिझल्टंट रिॲक्शन, यस. आता ही रिझल्टंट रिॲक्शन फाइंड आउट कशी झाल्या, तर रिझल्टंट रिॲक्शन ही फ्रिक्शन फोर्स आणि रिझल्टंट ह्या दोन्हींपासून ती रिझल्टंट रिॲक्शन तयार झालेली आहे. आणि अँगल ऑफ फ्रिक्शन कुठे येणार आहे आपला, हा जो आहे तो आपला अँगल ऑफ फ्रिक्शन आहे. मग बघा, वन बाय वन आपण स्टार्ट करूया. अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन्स. पहिली कंडिशन्स आपण घेतोय बघा, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो. आता एफ एक्समध्ये बघा, सगळे हॉरिझॉन्टल फोर्स एकत्र घ्या. याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह पे येणार, कारण पी राईट साईडला राईट डायरेक्शनला जातोय. त्याच्यानंतर इकडे निगेटिव्ह एफ येणार, इट इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय, पी इज इक्वल टू एफ. ओके, आता आपल्याला पी त्यांनी दिलेला आहे, पी किती दिलेला आहे, 50 न्यूटन. त्याच्यामुळे एफ किती आला, एफ इज अल्सो 50 न्यूटन. हे पहिलं आपल्याला मिळालेलं आहे आन्सर. ओके, त्याच्यानंतर बघा भावानो काय करायचं, दुसरी कंडिशन्स आपण वापरूया. दुसरी कंडिशन काय आहे, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू झिरो. एफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस एकत्र घ्या, आर हा पॉझिटिव्ह येणार आणि डब्ल्यू जे आहे ते निगेटिव्ह येणार, म्हणजेच काय, आर इज इक्वल टू डब्ल्यू आपल्याला त्यांनी दिलेला आहे. आर इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू किती येणार, डब्ल्यू 150 न्यूटन. आपल्याला दोन टर्म्स मिळालेल्या आहेत. ओके, आता काय फाइंड आउट करायचं, आपल्याला म्यू फाइंड आउट करायचा. पहिला म्यू कसा फाइंड आउट करणार रे, एफ इज इक्वल टू म्यू आर एन, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग बघा म्यू किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग म्यू म्हणजेच काय रे, म्यू म्हणजेच एफ डिवायडेड बाय आर एन. म्यू तिथंच ठेवा, आर एनला इकडे घ्या. एफ किती आला, एफ इज इक्वल टू 50, आर एन किती आला, इज इक्वल टू 150. सो म्यू इज इक्वल टू, डायरेक्टली व्हॅल्यू आलेली आहे बघा म्यूची, 0.33. दिस इज युअर व्हॅल्यू, दिस इज युअर फर्स्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट रिॲक्शन. रिझल्टंट रिॲक्शनचा बाळांनो फॉर्म्युला लक्षात घ्या, एस इज इक्वल टू अंडर रूट एफ स्क्वेअर. एफ स्क्वेअर म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फोर्स असं जसं आपण रिझल्टंट काढतोय त्याच पद्धतीनं समेशन एफ एक्सचा स्क्वेअर करतोय आणि समेशन एफ वायचा स्क्वेअर करतोय त्याच पद्धतीनं एफचा स्क्वेअर आला. ओके, प्लस आरचा स्क्वेअर आला. आपल्याला माहिती आहे एफ किती आहे, एफ 50 स्क्वेअर, आर किती आहे, 150 स्क्वेअर. हे सगळं अंडर रूटमध्ये करा, एस इज इक्वल टू डायरेक्टली आपल्याला व्हॅल्यू मिळते 158.11 न्यूटन. ओके, दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या का, दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता फाय फाइंड आउट करायचा आपल्याला. आपल्याला फायचा फॉर्म्युला माहिती आहे,
tan phi is equal to f upon r. क्यों आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो, tan phi is equal to mu. मग बघा tan phi is equal to mu किती आलं, 0.33 बरोबर. आता phi किती येणार आहे, phi is equal to tan inverse of 0.33. म्हणून phi ची जी व्हॅल्यू आलेली आहे, phi is equal to, इट इज इक्वल टू 18.43 डिग्री. तीन व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहेत, म्यू मिळालेला आहे, रिझल्टंट रिॲक्शन मिळालेली आहे आणि फाय पण मिळालेला आहे. ओके, समज असेल सगळ्यांना. थँक्यू.